रिक्षा चालकाच्या गळ्यावर चाकू लावून मोबाईलवर रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर हा प्रकार घडला. अभिषेक राजेश तुरे आणि परेश बाबूराव मांडवकर असं आरोपींचं नाव आहे. या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं ते पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रिक्षाचालक अरुणकुमार बिंद हे गोरेगाव येथील भाडे सोडून भांडुपकडे जात होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी हात दाखवून त्यांची रिक्षा थांबवली आणि पवई येथे जायचंय असं सांगून ते रिक्षात बसले. रिक्षा जेव्हा JVLR रोडने पवईच्या रामवाडी परिसरात आली असता पाठीमागे बसलेल्या एका इसमानं रिक्षाचालकाच्या गळ्यावर चाकू लावला. यावेळी दुसऱ्या इसमानं रिक्षाचालकाच्या शर्टाच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा 12,900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होताच या दोन आरोपींच्या मागावर पोलीस आधीपासूनच होते असं निष्पन्न झालं. आरोपींचे फोटो रिक्षा चालकाला दाखवण्यात आले आणि आरोपींची ओळख पटवली गेली. एका आरोपीला प्रेमनगर येथून अटक केली गेली तर दुसऱ्या आरोपीला गुंफा रोड येथून अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून त्यांनी याआधीही याच प्रकारे काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. पण या घटनेमुळे आता मुंबईत रिक्षाचालक देखील सुरक्षित नाही का असा सवाल उपस्थित झाला आहे.